हॅलो माय डिअर फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण 9th स्टँडर्ड सायन्स क्वेश्चन पेपर पॅटर्नची रिव्हिजन पाहणार आहोत. त्याच्यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 1A म्हणजेच फिलिंग द ब्लँक, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 1B म्हणजेच मॅच द फॉलोविंग, क्वेश्चन नंबर 1C ऑड वन आउट, तर हे सारं काही पाहिलेलं आहे आपल्या पूर्ण बुकमध्ये. म्हणजेच 1 to 10 लेसन्समध्ये जे काही फिलिंग द ब्लँक्स आहेत किंवा मॅच द पेयर्स आहेत, त्याच्यानंतर ऑड वन आउट आहेत, त्या सर्वांचं आन्सर पण पाहिलेलं आहे. याचे व्हिडिओज अवेलेबल आहेत, तर ते तुम्ही पाहू शकता. तर त्यासाठी त्याच्यावरती आय आयकॉन आहे, त्याच्यावर तुम्ही क्लिक करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्वांची लिंक अवेलेबल आहे किंवा चॅनलला व्हिजिट देऊ शकता. ओके, तर आता या व्हिडिओमध्ये आपण जे काही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स अजून आहेत आणि ते राहिलेले आहेत, म्हणजे ते फिल इन द ब्लँक्समध्ये येत नाहीत किंवा ते मॅच द पेयर्समध्ये नाहीत किंवा ऑड मॅन आउटमध्ये नाही आहेत, असे जे काही अजून ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आहेत, तर ते आता आपण पाहणार आहोत. ओके, 1 to 10 सगळ्या लेसन्समधील. सो आपला फर्स्ट क्वेश्चन आहे फिल इन द ब्लँक्स, तो आपण कम्प्लीट केलेला आहे. त्याच्यामधील फर्स्ट लेसन आता आपण पाहूया, लॉज ऑफ मोशन. तर याच्यामधले क्वेश्चन्स आता आपण पाहूया. तर याच्यामधला फर्स्ट क्वेश्चन आपण पाहिलेला आहे, त्यानंतर आपण फोर्थ क्वेश्चन पाहिलेला आहे. ओके, तर याच्यामधले ऑब्जेक्टिव्ह झालेले आहेत. आता आपण सेकंड लेसन पाहूया. सेकंड लेसन आहे वर्क अँड एनर्जी. तर त्याच्यामधला जो सेकंड क्वेश्चन आहे, चूज वन ऑर मोर करेक्ट अल्टरनेटिव्ह, हा आपण पाहिलेला नाही आहे. सो हा आता आपण पाहूया. ओके, तर याच्यामधील फर्स्ट आहे, फॉर वर्क टू बी परफॉर्म एनर्जी मस्ट बी. तर एखादं वर्क होण्यासाठी एकतर एनर्जी जी असते ती ट्रान्सफॉर्म होऊ लागते एका टाईपमधून दुसऱ्या टाईपमध्ये किंवा एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसमध्ये. ओके, तर याच्यामध्ये दोन ऑप्शन्स आहेत, ते म्हणजे ट्रान्सफर्ड फ्रॉम वन प्लेस टू अनादर, हे देखील राईट आहे. आणि त्याच्यानंतर आहे ट्रान्सफॉर्म फ्रॉम वन टाईप टू अनादर, हे दोन्ही राईट आहेत. म्हणजे वन आणि सेकंड जे ऑप्शन आहेत ते बरोबर आहेत. ओके, तर आपला आन्सर आहे ट्रान्सफर्ड फ्रॉम वन प्लेस टू अनादर, आणि त्यानंतर आहे ट्रान्सफॉर्म फ्रॉम वन टाईप टू अनादर. त्याच्यानंतर आहे बी, जोल इज अ युनिट ऑफ, इट इज युनिट ऑफ वर्क अँड एनर्जी ऑल्सो. ओके, सो सेकंड आणि फोर्थ हे दोन ऑप्शन्स करेक्ट आहेत. त्यानंतर आहे सी, तर सी आहे विच ऑफ द फोर्सेस इन्वॉल्व इन रॅगिंग ऑफ अ हेवी ऑब्जेक्ट ऑफ अ स्मूथ हॉरिझॉन्टल सर्फेस हॅव द सेम मॅग्निट्यूड. तर याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत द हॉरिझॉन्टल ॲप्लाय फोर्स, त्यानंतर आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, त्यानंतर आहे रिॲक्शन फोर्स इन व्हर्टिकल डायरेक्शन, आणि आहे फोर्स ऑफ फ्रिक्शन. तर त्यासाठी आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागेल, आणि त्यानंतर रिॲक्शन फोर्स इन व्हर्टिकल डायरेक्शन हे देखील लागेल. म्हणजे हे जो दोन फोर्स आहेत, दोन ऑप्शन्स आहेत, ते करेक्ट आहेत. त्यानंतर आहे पॉवर इज अ मेजर ऑफ द डॅश. ओके, तर याच्यामध्ये फोर ऑप्शन्स आहेत. पहिलं आहे द रॅपिडिटी विथ विच वर्क इज डन, त्याच्यानंतर दुसरं आहे अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर टू परफॉर्म द वर्क, त्याच्यानंतर थर्ड वन आहे द स्लोनेस विथ विच वर्क इज परफॉर्म्ड, आणि आहे लेंथ ऑफ टाईम. तर याच्यामध्ये फर्स्ट आहे ते म्हणजे द रॅपिडिटी विथ विच वर्क ऑफ वर्क इज डन, त्याच्यानंतर आहे थर्ड वन ते म्हणजे द स्लोनेस विथ विच वर्क इज परफॉर्म. ओके, सो फर्स्ट आणि थर्ड ऑप्शन करेक्ट आहेत. त्यानंतर आहे ई, त्याच्यामध्ये आहे वाईल ड्रॅगिंग ऑर लिफ्टिंग अन ऑब्जेक्ट निगेटिव्ह वर्क इज डन बाय, त्याच्यामध्ये निगेटिव्ह वर्क ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि फ्रिक्शनल फोर्समुळे केलं जातं, त्याच्यामुळे सेकंड आणि थर्ड ऑप्शन्स करेक्ट आहेत. ओके, आता जो क्वेश्चन थर्ड आहे तो आपण पाहिलेला आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4 येऊ शकतो, ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे तो. तर याच्यामध्ये सांगितलेलं आहे स्टडी द फॉलोविंग ॲक्टिव्हिटी अँड आन्सर द क्वेश्चन्स. फर्स्ट आहे टेक टू ॲल्युमिनियम कॅनल्स ऑफ डिफरंट लेंथ, तर दोन चॅनल्स घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर सेकंड आहे प्लेस द लोअर एंड्स ऑफ द कॅनल ऑफ ऑन द फ्लोअर अँड होल्ड देअर अपर एंड्स ॲट द सेम हाईट. ओके, नाव टेक टू बॉल्स ऑफ द सेम साईज अँड वेट, सेम साईज आणि सेम वेट पाहिजे, अँड रिलीज देम फ्रॉम द टॉप एंड ऑफ द कॅनल्स, दे विल रोल डाऊन अँड कवर द सेम डिस्टन्स. तर ही ॲक्टिव्हिटी आहे, याच्याद्वारे आपल्याला कोणती एनर्जी कशामध्ये ट्रान्सफॉर्म होते हे आपल्याला समजण्यासाठी ही ॲक्टिव्हिटी आहे. तर त्याच्यामधलं फर्स्ट क्वेश्चन आहे ॲट द मोमेंट ऑफ रिलीजिंग द बॉल्स विच एनर्जी डू द बॉल्स हॅव, जेव्हा आपण ते ज्या क्षणी आपण ते बॉल्स रिलीज करणार तेव्हा कोणती एनर्जी त्या बॉल्समध्ये असणार आहे, तर त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी असणार आहे. ओके, सो पोटेन्शियल एनर्जी त्याच्यामध्ये असणार आहे, कारण अजून ते मोशनमध्ये नाही आहेत, आत्ताशी आपण त्यांना रिलीज करतो आहे, तर त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी असणार आहे. त्याचा आन्सर आहे पोटेन्शियल एनर्जी. त्याच्यानंतर नेक्स्ट वन आहे ॲज द बॉल्स रोल डाऊन विच एनर्जी इज कन्वर्टेड इन टू विच अदर फॉर्म ऑफ एनर्जी. आता जेव्हा बॉल्स रोल होणार, म्हणजे जेव्हा बॉल्स खाली येणार तेव्हा कोणती एनर्जी कशामध्ये कन्वर्ट होणार, तर त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी जी होती बॉल्समध्ये जेव्हा ती रिलीज व्हायच्या आधी, तर ती एनर्जी कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट होणार आहे. ओके, कारण ते आता मोशनमध्ये आहे, सो पोटेन्शियल एनर्जी इज कन्वर्टेड इन टू कायनेटिक एनर्जी. ओके, त्याच्यानंतर आहे थर्ड वन, वाय डू द बॉल्स कवर द सेम डिस्टन्स ऑन रोलिंग डाऊन, कारण त्या दोघांची स्पीड सेम आहे
ओके स्पीड सेम असल्यामुळे ते दोघंही सेम डिस्टन्स कवर करतायत. ओके सो स्पीड इज सेम अँड ऑल्सो त्यांचं वेट देखील सेम आहे, त्याच्यामुळे त्यांचं मोमेंटम सेम राहत आहे. ओके म्हणजे मास देखील सेम आहे त्यांचं. त्याच्यानंतर फोर्थ वन आहे, व्हॉट इज द फॉर्म ऑफ द इव्हेंच्युअल टोटल एनर्जी ऑफ द बॉल्स. त्याचा आन्सर आहे कायनेटिक एनर्जी. ओके फोर्थचा आन्सर आहे कायनेटिक एनर्जी. त्याच्यानंतर फिफ्थ आहे, विच लॉ रिलेटेड टू एनर्जी डज द अबो ॲक्टिव्हिटी डेमॉन्स्ट्रेट एक्सप्लेन देखील करायचं आहे. तर याच्यामध्ये लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी हा लॉ याच्याशी रिलेटेड आहे. ओके तर त्या लॉचं एक्सप्लेनेशन आपण पाहूया. तर त्याचं एक्सप्लेनेशन आहे, एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉइड, इट कॅन बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म इन टू अनादर, थस द टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी इन द युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. लिहिलं तरी चालेल किंवा नाही लिहिलं तरी चालेल. ओके सो अनादरपर्यंत लिहू शकता. ओके सो त्याचं एक्सप्लेनेशन ते आहे. त्याच्यानंतर आपण करंट इलेक्ट्रिसिटी पाहूया. याच्यामधील फिफ्थ क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेलं आहे. त्याच्यानंतर याच्यामधले जे क्वेश्चन्स आहेत ते आपण एक स्पेशल व्हिडिओ करूया त्याच्यामध्ये सॉल्व्ह करणार आहोत. ओके याचा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनचा व्हिडिओ अवेलेबल आहे, तो तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आहेत फोर्थ क्वेश्चन, मेजरमेंट ऑफ मॅटर. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट क्वेश्चन पाहणार आहोत, गिव एक्झाम्पल्स. फर्स्ट आहे पॉझिटिव्ह रॅडिकल्स. ते पॉझिटिव्ह रॅडिकल्स कोणते आहेत? एन ए प्लस आहे म्हणजे सोडियम आहे, आणि त्यानंतर आहे सी ए प्लस म्हणजेच कॅल्शियम. ओके तर याचं आन्सर हे आहे एन ए प्लस, एन ए प्लस आणि त्यानंतर आहे सी ए प्लस. सो दिस बोथ आर पॉझिटिव्ह रेडिकल्स. ओके त्यानंतर नेक्स्ट वन आहे बेसिक रेडिकल्स. तर याचे दोन एक्झाम्पल्स आपण पाहूया. तर ते आहेत मॅग्नेशियम आहे. ओके सो एम जी टू प्लस घेऊया आपण. त्याच्यानंतर अजून येऊ शकतं पोटॅशियम देखील आहे. त्याच्यानंतर आहे सी ए प्लस म्हणजे कॅल्शियम देखील आहे. जे पॉझिटिव्ह रेडिकल्स आहेत तेच बेसिक रेडिकल्स आहेत. ओके त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण सोडियम देखील घेऊ शकतो, सॉरी एन ए प्लस. ओके तर हे अशा प्रकारे आपण याचे चार एक्झाम्पल्स पाहिले. आता त्याच्यानंतर आहे सी, ते म्हणजे कंपोझिट रेडिकल्स. सो कंपोझिट रेडिकल्समध्ये आहे एच थ्री ओ प्लस आपण घेऊ शकतो. त्याच्यानंतर आहे एस ओ फोर टू मायनस आहे. ओके त्याच्यानंतर आपण घेऊया सी ओ थ्री टू मायनस आहे. ओके तर हे थ्री एक्झाम्पल्स आहेत, त्याच्यामध्ये कोणते दोन तुम्ही घेऊ शकता ते मार्क्सवर डिपेंड आहे. ओके त्याच्यानंतर आहे मेटल्स विथ व्हेरिएबल वेलन्सी. तर याचं आपण आन्सर पाहूया. तर याच्यामध्ये आहे कॉपर. तर कॉपरची डिफरंट वेलन्सी आहे ती म्हणजे एक सी यू प्लस येते आणि एक सी यू टू प्लस येते. ओके तर याच्यामध्ये एकाची वन आहे आणि एकाची टू आहे. सो हे व्हेरिएबल वेलन्सी असणार आहे. त्याच्यानंतर आहे एच जी आहे, मर्क्युरी आहे. तर याच्यामध्ये एच जी प्लस देखील येतं आणि एच जी टू प्लस देखील येतं. ओके तर याच्यामध्ये देखील सेम आहे. तर हे जोन एक्झाम्पल्स आहे. त्याच्यानंतर आहे बायवॅलंट ॲसिडिक रेडिकल्स. तर याचा आन्सर आहे याच्यामध्ये एस टू मायनस येतं आणि याच्यानंतर ओ टू मायनस देखील येतं. ओके तर याच्या अशा प्रकारे ई आहे. त्याच्यानंतर आपण एफ पाहूया. एफमध्ये आहे ट्रायवॅलंट बेसिक रेडिकल्स. तर याच्यामध्ये ए एल थ्री प्लस येणार, बेसिक आहे त्याच्यामुळे पॉझिटिव्ह रेडिकल्स आहेत. त्याच्यानंतर आहे सी आर थ्री प्लस. ओके तर अशा प्रकारे हे दोन रेडिकल्स आहेत. त्याच्यानंतर आहे फिफ्थ लेसन, ॲसिड्स बेसेस अँड सॉल्ट्स. याच्यामधील फर्स्ट क्वेश्चन आपण पाहिला होता, आता आपण थर्ड क्वेश्चन पाहूया. तर क्वेश्चन आहे क्लासिफाय द फॉलोइंग ऑक्साईड्स इंटू थ्री टाईप्स अँड नेम द टाईप्स. ओके तर थ्री टाईप्स आहेत, ते म्हणजे पहिलं आहे बेसिक ऑक्साईड्स. ओके सो फर्स्ट वन इज बेसिक ऑक्साईड्स. त्याच्यानंतर सेकंड वन आहे ॲसिडिक ऑक्साईड्स. सो फर्स्ट आहे बेसिक ऑक्साईड्स, सेकंड आहे ॲसिडिक ऑक्साईड्स, त्याच्यानंतर थर्ड आहे एम्फोटेरिक ऑक्साईड्स. ओके सो थर्ड वन आहे एम्फोटेरिक ऑक्साईड्स. सो हे तीन टाईप्स आहेत. ओके आता त्याचं आपण क्लासिफिकेशन करूया. ओके सो हे तुम्ही लिहून घेऊ शकता. आता फर्स्ट आहे बेसिक ऑक्साईड्स. आता आपण बेसिक ऑक्साईड्स आधी पाहणार आहोत. ओके तर याच्यामधले बेसिक ऑक्साईड्स कोणते आहेत आपण पाहूया. याच्यामध्ये सी ए ओ, त्याच्यानंतर एम जी ओ, त्याच्यानंतर एन ए टू ओ आणि त्याच्यानंतर एफ ई टू ओ थ्री. तर हे जे आहेत हे बेसिक ऑक्साईड्स आहेत. कोणते कोणते आहेत? सी ए ओ आहे, त्याच्यानंतर आहे एम जी ओ आहे, त्याच्यानंतर आहे एन ए टू ओ आहे, त्याच्यानंतर आहे ए एल, सॉरी त्याच्यानंतर आहे एफ ई टू ओ थ्री. ओके सो हे सगळे आहेत बेसिक ऑक्साईड्स. ओके तुम्ही लिहून घेतलं असेलच. त्याच्यानंतर आता आपण पाहूया ॲसिडिक ऑक्साईड्स. सो ॲसिडिक ऑक्साईड्स, तर ॲसिडिक ऑक्साईड्समध्ये कोणते कोणते ॲसिडिक ऑक्साईड्स आहेत ते आपण आता पाहूया. तर याच्यामध्ये आहे सी ए टू आणि एस ओ थ्री. सो हे दोन आहेत. कोणते कोणते आहेत? सी ओ टू आणि एस ओ थ्री. ओके सो हे दोन आहेत ॲसिडिक ऑक्साईड्स. त्याच्यानंतर आहे तिसरा पार्ट, तो म्हणजे आहे ॲम्फोटेरिक ऑक्साईड्स. ओके तर ह्याच्यामध्ये देखील दोन आहेत, तर ते कोणते आहेत आपण पाहूया. ओके तर याच्यामध्ये आहेत, पहिलं आहे ते म्हणजे
झेड एन ओ आणि दुसरं आहे ते म्हणजे ए एल टू ओ थ्री. ओके, सो ए एल टू ओ थ्री आणि झेड एन ओ हे दोन जे आहेत ते येतात ॲम्फोटेरिक ऑक्साईड्समध्ये. ओके, त्याच्यानंतर आहे लेसन नंबर 8 यूजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्स. ओके, तर याच्यामधलं क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 6 आपण पाहिलं आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 2 पाहणार आहोत. राईट द नेम्स ऑफ मायक्रोब्स फाउंड इन फॉलोविंग फूड मटेरियल्स. ओके, सो फर्स्ट आहे योगर्ट. तर योगर्टमध्ये कोणतं मायक्रोब फाउंड होतं तर ते आहे लॅक्टोबॅसिली. ओके, त्याच्यानंतर आहे ब्रेड. ब्रेडमध्ये ईस्ट आहे. त्याच्यानंतर आहे रूट नूडल्स, त्याच्यामध्ये आहे रायझोबियम. त्याच्यानंतर आहे इडली, इडलीमध्ये आहे ईस्ट. डोसा, डोसामध्ये देखील ईस्ट आहे. त्याच्यानंतर स्पॉइल्ड पोटॅटो करी, तर पोटॅटो करी स्पॉइल्ड झालेली आहे तर त्याच्यामध्ये क्लोसिडियम आहे. कारण क्लोसिडियम काय करतं, कोणताही पदार्थ स्पॉइल करायला हेल्प करतं. ओके, तर स्पॉइल्ड पोटॅटो करीमध्ये आहे क्लोसिडियम. ओके, सो अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 2 पाहिलेला आहे. तर अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 8 लेसन नंबर 1 पासून 10 पर्यंत ज्या लेसनच्या खालचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स राहिले होते ते आपण कम्प्लीट केलेले आहेत. आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये यांसारखे आणखीन प्रश्नांचे आन्सर्स पाहणार आहोत. ओके, तर आपण याच बेसिसवरती आधारित क्वेश्चन नंबर 1, 2, 3 अपलोड केलेले आहेत. आता हा 4th व्हिडिओ आहे आपला, तर ते 1, 2, 3 व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर ते तुम्ही पाहून घेऊ शकता. ओके, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेलच. सो फ्रेंड्स, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, तसंच चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओज अपलोड करेल तेव्हा नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. टिंग टिंग. सो फ्रेंड्स, तुम्हाला तर माहितीच आहे या चॅनलवरती ज्ञानसेनेच्या सर्व विषयांचे व्हिडिओज अवेलेबल आहेत. मॅथ्स, मराठी, सायन्स, इंग्लिश, संस्कृत, इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, त्यानंतर आहे कलर्स, स्वाद आणि इतर काही क्वेश्चन पेपर्स देखील अवेलेबल आहेत. हे सारं काही तुम्ही पाहू शकता. या सर्वांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे. So friends, thank you for watching this video. See you in next video. Best of luck for your exams.